शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। गणेशपेट पुलिस थाना अंतर्गत गांजा तस्करी करने वाले 4 लोगों को पुलिस ने हिरासत में लिया है, साथ ही उनके पास से 7 लाख रुपयों का मुद्देमाल भी जब्त किया है। आगे की जांच गणेशपेट पुलिस कर रही है। गणेशपेट पुलिस को गुप्त जानकारी मिली थी कि अमरावती से 2 महिला और 1 पुरुष तवेरा गाड़ी से गांजा लेकर शुक्रवार तालाब आ रहे हैं। इसी जानकारी के आधार पर जाल बिछाकर पुलिस ने आरोपियों को धर दबोचा। पुलिस ने आरोपियों के पास से 6 किलो गांजा जब्त किया है। आरोपियों के नाम शेख इरफान, शेख हमीर, फिरोज खान, अब्दुल हकीम और नेहा बताया गया है। फिरोज खान जो कि गाड़ी चालक है और शहर के पार्डी परिसर में रहता है। बाकी 3 आरोपी नागपुरी गेट अमरावती के निवासी बताए गए हैं। आरोपियों के पास से तवेरा गाड़ी के साथ साथ 7,96,000 का मुद्देमाल जब्त किया गया है। इस मामले के आगे की जांच पुलिस कर रही है। काल दुपार वेळेस जे आहे नेरीच्या माहिती मिळाली की अमरावती येथून 2 महिला 1 पुरुष असे तवेरा गाडीने काही गांजा वगैरे घेऊन येतील आणि येतील विकणार आहे आणि ते शुक्रवारी तलाव पाटील उद्यानजवळ ते येणार आहेत अशी खबर मिळाली। त्यावरून आमचे डीबी पथक यांनी सापळा रचला आणि ते वरिष्ठांना आदेश घेऊन त्या ठिकाणी सापळा रचला होता आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तवेरा गाडी आणि त्या गाडीमध्ये 6 किलो गांजा असं त्यांच्याकडे अवैधरित्या मिळून आलं आणि ते त्यांच्याकडून ते जप्त केलेलं आहे। त्या आरोपींचे नाव विचारले असता हे शेख इरफान, शेख अमीर आणि ते गाडी चालक आहेत, चालक फिरोज खान हा पार्डीचा आहे आणि नेहा समीर, शेख नसीम आणि फरीदा बानो अब्दुल हकीम हे सगळं नागपूर गेट अमरावती येथील आहे आणि यांचं यापूर्वीसुद्धा तो धंदा आहे का यांचं इथे आणून गांजा विकायचा याबाबत तपास चालू आहे आणि त्यांच्याकडून तवेरा गाडी आणि गांजा यासह 7,96,340 रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला आहे। ते त्या आरोपींना अटक करण्यात आलेला आहे आणि अजूनही कुठून आणले त्याबाबत तपास चालू आहे।